नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती शोभा सुपानराव शेंगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्याबाद, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्तीसाठी लिंगविचार हा घटक अभ्यासणार आहोत आणि माझ्यासोबत अभ्यासाला आहे पूनम। नमस्कार, मी पूनम सचिन सोनवणे, इयत्ता 8वी। पूनम, आज आपण लिंगविचारामध्ये सर्वप्रथम पुल्लिंग म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत। तर पुल्लिंग म्हणजे नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो त्यामध्ये जसे कटुपणा, एकपणा, जोर, शक्ती यासारखे गुणधर्म आढळतात आणि नामाच्या घटकाला तो हे सर्वनाम लागतं तेव्हा ते लिंग असतं पुल्लिंग। आता आपण त्या पुल्लिंगाची उदाहरणं पाहूया। तो ग्लास, दुसरं उदाहरण आहे तो पर्वत। आता तुला अशी काही उदाहरणं सांगता येतील का? तो मोर, तो उंट। अगदी बरोबर। आता आपण स्त्रीलिंग म्हणजे काय ते पाहूया। नामाच्या रूपावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा ते लिंग असतं स्त्रीलिंग आणि त्याच्यामध्ये चंचलता, कोमलता, सुंदरता, देखणेपणा असे गुणधर्म आढळतात आणि नामाच्या घटकाला ती हे सर्वनाम लागतं म्हणजे ते लिंग असतं स्त्रीलिंग। आता आपण त्याची काही उदाहरणं पाहूया। ती पिशवी, ती पाटी, अशी काही उदाहरणं तुला सांगता येतील का? हो। ती जुई, ती शाई। अगदी बरोबर। आता आपले दोन लिंग बघून झाले, पुल्लिंग म्हणजे काय आणि स्त्रीलिंग म्हणजे काय। आता तिसरं लिंग आपण अभ्यासणार आहोत, नपुसक लिंग। तर नपुसक लिंग म्हणजे नामाच्या रूपावरून स्त्री जातीचाही बोध होत नाही, पुरुष जातीचाही बोध होत नाही तेव्हा ते लिंग असतं नपुसक लिंग आणि नामाच्या घटकाला ते हे सर्वनाम लागतं तेव्हा त्याला नपुसक लिंग असं म्हणायचं। आता आपलं त्याची काही उदाहरणं पाहूया। जसं ते कोकरू, ते पान। आता तुला अशी काही उदाहरणं सांगता येतील का? हो। ते झाड, ते पैंजण, ते मूल। अगदी बरोबर, अगदी बरोबर उदाहरणं सांगितली तू। आता आपण ह्या भागामध्ये पुल्लिंग म्हणजे काय व त्याचे प्रकार पाहिले। आता तुला कोणते कोणते प्रकार पाहिले तुला सांगता येतील का? हो, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग। अगदी बरोबर। आता ह्या भागामध्ये आपण लिंगाचे प्रकार पाहिले। आता पुढील काही भागामध्ये आपण या लिंग विचाराचे काही बरेच नियम आहेत ते अभ्यासणार आहोत। तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद।